शिवाजी पार्कचं मैदान आता दसरा मेळाव्याला कोणालाच मिळणार नाही का अशी चर्चा सुरू झाली. याचं कारण पालिकेचा विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय एबीपी माझाकडे आलेला आहे. खरी शिवसेना कुणाची, निर्णय कोर्टामध्ये प्रलंबित आहे असं विधी विभागाचं मत आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे. त्यामुळे कोणत्याही गटाला तुर्तास परवानगी देऊ नये असा पालिकेचा अभिप्राय असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा निर्णय जरी येणार असला तरी सध्या असं चर्चा सुरू आहे की त्यामुळे मग कुणालाच हे मैदान मिळणार नाही का, याचं कारण विधी विभागाचं जे मत व्यक्त करण्यात आलेलं आहे त्यामुळे. मनश्री पाठक या निर्णयाबद्दल किंबहुना या विधी विभागाच्या मताबद्दल आणि एकूणातच चर्चेबद्दल अधिक माहिती देतील. मनश्री, विधी आणि न्याय विभागाचं नेमकं काय म्हणणं आहे, काय अहवाल येऊ शकतो येणाऱ्या काही दिवसांमध्ये? अश्विन, खरं तर मुंबई महापालिका प्रशासन याच संभ्रमात आहे की हे दोन्ही अर्ज जर समोर आलेले असतील तर नेमक्या कोणत्या अर्जावरती निर्णय घ्यायचा आहे, आणि म्हणूनच ही संपूर्ण प्रक्रिया विधी व न्याय विभागाकडे वळवण्यात आली की या दोन अर्जांपैकी नेमका शिवसेनेचा खरा अर्ज कोणता, अधिकृत अर्ज कोणता मानायचा हे आता विधी व न्याय विभागाला ठरवायचं आहे. आणि तोच प्रश्न विधी व न्याय विभागापुढे आहे. आणि म्हणून विधी विभागाच्या अधिकाऱ्यांचं मत असं आहे की हे दोन्ही अर्ज जरी समोर आलेले असले तरी सुद्धा खरी शिवसेना कुणाची याचा निर्णय अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे, त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. आणि जी गोष्ट न्यायालयात प्रलंबित आहे त्या गोष्टीवर, त्याच्याशी संबंधित असलेल्या अर्जांवरती निर्णय घेण्याचा अधिकार हा पालिका प्रशासनाला असू शकत नाही. किंबहुना तशा प्रकारे योग्य निर्णयच घेतला जाऊ शकत नाही. आणि म्हणूनच विधी व न्याय विभागाचं असं म्हणणं आहे की या दोन्ही अर्जांवरती सध्या तरी तुर्तास कोणताही निर्णय घेतला जाऊ नये. दोन्ही अर्ज नेमका कुठला अर्ज अधिकृत आहे हे महापालिकेला ठरवता न आल्याने हे दोन्ही अर्ज रद्दबातल समजावे आणि कुणालाही परवानगी दिली जाऊ नये. हे पहिलं कारण असेल की शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी कोणत्याच गटाला परवानगी न देण्याचं. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे दादर प्रभादेवी भागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जो तणाव दोन गटांमध्ये बघायला मिळतोय तो तणाव पाहता आणि दसरा मेळाव्यावर होणारं राजकारण हा एकंदरीत संवेदनशील झालेला मुद्दा पाहता या ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न हा गंभीर होऊ शकतो. आणि त्याच बाबतीत पोलिसांकडनं सुद्धा, मुंबई पोलिसांकडनं मत मागवलं जाऊ शकतं आणि त्या धर्तीवरती शांतता सुव्यवस्थेचं कारण पुढे करत सुद्धा दोन्ही गटांना ही परवानगी नाकारली जाऊ शकते. म्हणजे एकूणातच कोणत्याही अर्जावरती निर्णय न घेता नकारात्मक निर्णय हाच पालिका प्रशासन घेऊ शकतं. येत्या दोन दिवसांमध्ये विधी व न्याय विभाग आपला अहवाल हा आयुक्तांपुढे सादर करेल आणि खरी शिवसेना कोणाची हे अजून न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे, याचा निर्णय प्रलंबित असल्यामुळे महापालिका अशा प्रकारच्या कोणत्याच अर्जाला मंजुरी देऊ शकत नाही असं मत विधी व न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांचं आहे. मनश्री, तू आपल्या सोबतच राहा. कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे आता आपल्या सोबत आहेत. असीम सरोदेजी, सध्याची परिस्थिती पाहता शिवसेनेकडे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे काय ऑप्शन्स आहेत आता? पहिली गोष्ट म्हणजे ज्या कारणांवरून तो अर्ज फेटाळण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे त्याच्यामध्ये महानगरपालिकेला शिवसेना कोणती खरी आहे हे ठरवण्याचा हक्कच नाही आहे. आणि शिवसेना खरी कोणाची हा निर्णय लागेपर्यंत उद्धव ठाकरे यांचीच नोंदणी शिवसेनेचे प्रमुख म्हणून आणि शिवसेना पक्षाचे सर्वे सर्वा म्हणून असल्यामुळे त्यांनाच शिवसेनेचे आणि तोच खरा शिवसेना पक्ष असं आत्ताच्या घडीला मानायला पाहिजे. दुसरं एक आपल्याला सांगायला पाहिजे की 2003 मध्ये असाच वाद झाला होता जेव्हा कलमाडी हे काँग्रेसमधून फुटून गेले होते किंवा काँग्रेसमधले काही लोक वेगळे झाले होते आणि त्यांनी पुणे फेस्टिवल प्रमाणेच गणेश फेस्टिवल सुरू केला. मग दोघांनी पण अर्ज केले की पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच त्यांना मिळालं पाहिजे. त्यावेळेस हा वाद उच्च न्यायालयात गेला होता आणि उच्च न्यायालयाने सांगितलं होतं की ज्यांचा पहिला अर्ज आला असेल त्यांना प्राधान्याने ती जागा देण्यात यावी. त्यामुळे इथे अर्ज कोणी पहिला केलेला एवढाच मुद्दा महापालिकेला लक्षात घ्यायचा आहे. महापालिकेने न्यायालय होण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं. बर, पण मग सरोदजी, आता 15 दिवस जवळपास उरलेले आहेत म्हणजे आता 5 ऑक्टोबरला दसरा आहे आणि तुम्ही म्हणता त्यानुसार जर परवानगी दिली गेली नाही तसा अहवाल दिल्यानंतर तर शिवसेना हे कोर्टामध्ये या 15 दिवसामध्ये एस्टॅब्लिश करू शकते, उद्धव ठाकरेकडे हे एस्टॅब्लिश करू शकतो की आपलीच मूळ शिवसेना आहे आणि परवानगी आपल्यालाच मिळायला हवी? नाही, शिवसेना कोणाची हा प्रश्नच नाही. तिथे कार्यक्रम घेण्याची इच्छा आधी कोणी व्यक्त केली तेवढाच मुद्दा आहे. त्यामुळे त्यांनी एवढंच म्हटलेलं आहे की सार्वजनिक ठिकाणी महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या जागांवर ज्यांना कार्यक्रम घ्यायचा असेल, ज्यांनी आधी अर्ज केला असेल त्यांचा अर्ज विचारात घ्यावा असा निर्णय हायकोर्टाने याआधी अशा झालेल्या वादात दिलेला आहे.
त्यामुळे त्याच्यामध्ये शिवसेना खरी कोणाची हा मुद्दाच येत नाही आणि हा मुद्दा मुद्दामून आणण्यात येत आहे महानगरपालिकेतर्फे, कारण की सत्तास्थानी असलेल्यांची बाजू लावून धरण्याचा प्रयत्न करण्यात येतोय असं मला वाटतं. असीम सरोदेजी खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल. तेव्हा सध्याच्या घडीला असा समोर येत आहे, सूत्रांकडून अशी माहिती कळते की निर्णय कोर्टात प्रलंबित आहे, त्यामुळे सध्याच्या घडीला या संदर्भात कुणालाच परवानगी देण्यात येऊ नये. मनश्रीकडे पुन्हा एकदा जाऊया. मनश्री, जसं तू सांगतेस 2 दिवसांमध्ये अहवाल अपेक्षित आहे, या परवानगीचे काय काय टप्पे असतात, ही सगळी प्रोसिजर, ही प्रक्रिया कशी असते नेमकी परवानगीची? अश्विन, खरं तर आतापर्यंतचा इतिहास पाहिला, आतापर्यंतची प्रक्रिया बघितली तर दसरा मेळाव्याकरता शिवाजी पार्कवर शिवसेनेला परवानगी देणं ही निव्वळ एक औपचारिकता इतकी वर्ष होती. याचं कारण असं आहे की महापालिकेच्या अधिकारामध्ये शिवाजी पार्कवर जे जे कार्यक्रम घ्यायला परवानगी दिली जाते त्या कार्यक्रमांमध्ये दसरा मेळाव्याचा देखील समावेश आहे. त्यामध्ये इतर 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी सारखे देखील कार्यक्रम समाविष्ट असतात. मात्र यंदाच्या वर्षी झालं असं की शिवसेनेच्या म्हणजे ठाकरेंच्या अर्जानंतर त्यानंतर शिंदे गटाकडनं एक अर्ज आला आणि त्यानंतर हा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला, जो आज तागायत देखील प्रलंबित आहे. जसं असीम सरोदेजींनी सांगितलेलं आहे की विधी व न्याय विभागाला स्वतःला न्यायपालिका होता येणार नाही, कारण जरी असं कारण असलं तरी सुद्धा शांतता आणि सुव्यवस्था हा सर्वात मोठा मुद्दा असणार आहे पालिकेकडे हा अर्ज नाकारण्यासाठीचा. आता प्रक्रिया अशी आहे की जी नॉर्थ वॉर्ड ऑफिसकडे, ज्या वॉर्डच्या बाउंड्रीमध्ये शिवाजी पार्क हे मैदान येतं, त्यांच्याकडे हा अर्ज अद्याप प्रलंबित आहे. त्यांनी विधी व न्याय विभागाकडे त्यांचा अहवाल मागितला आहे, मत मागितलेलं आहे. विधी व न्याय विभाग 2 दिवसांमध्ये येणार आहे, म्हणजे 22 तारखेपर्यंत आयुक्तांना हा आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर आयुक्त कदाचित यामध्ये दखल देतील आणि निर्णय घेतला जाईल. जरी निर्णय काहीही घेतला गेला, विधी व न्याय विभागाने अहवाल सादर केला, तरी सुद्धा पोलिसांचं मत घेणं जी नॉर्थ वॉर्ड ऑफिसरला हे गरजेचं ठरणार आहे, कारण तणाव वाढणारा आहे दादर आणि प्रभादेवी भागामध्ये. दसऱ्याच्या ऐन दसऱ्याच्या दिवशी या भागामध्ये कोणत्याही पद्धतीने शांतता व सुव्यवस्था बिघडू द्यायची नसेल तर मुंबई पोलिसांवरती मोठा ताण येईल, प्रशासनावरही मोठा ताण येईल, कदाचित CRPFसुद्धा या ठिकाणी तैनात करावी लागेल. हा सगळा दृष्टिकोन समोर ठेवून मुंबई महापालिकेला निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आतापर्यंतची प्रक्रिया जरी निव्वळ एक औपचारिकता असली इतक्या वर्षांची, तरीसुद्धा यंदाच्या वर्षी या प्रक्रियेला मात्र वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. जी नॉर्थ वॉर्ड ऑफिसर, त्यानंतर विधी व न्याय विभाग आणि त्यानंतर आयुक्त, अशा पातळीवरती हा निर्णय होणं अपेक्षित आहे. मनश्री, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. बातमीचे ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.